दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनानिमित्त आज अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील अभिनव शिक्षण संस्थेत हितगुज कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून G24 तासचे संपादक निलेश खरे हे होते. यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच जिल्हा बँकेचे संचालक मधुभाऊ नवले, ज्येष्ठ नेते कचरू पाटील शेटे, आनंदराव नवले, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेश अण्णा जगताप, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक आनंदराव नवले, दूधगंगा पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराव चासकर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाळासाहेब भांगरे, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास येलमामी, पत्रकार शांताराम गजे, अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीनिवास रेणुकादास, महाराष्ट्र राज्य डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे अध्यक्ष गणेश आवारी, सचिव प्रशांत देशमुख, पत्रकार अण्णासाहेब चौधरी, आबासाहेब मंडलिक, गोकुळ कानकाटे तसेच पत्रकार राजेंद्र उकिरडे, सुनील गीते, युवराज हंगेकर, नंदकुमार मंडलिक, विलास तुपे, दिनेश जोरवर, विनायक घाटकर, प्रवीण धुमाळ, हरिभाऊ आवारी, अमोल पवार, प्रदीप कदम, आकाश भालेराव, आकाश पंजाबी तसेच अभिनव शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. यावेळी G24 तासचे संपादक निलेश खरे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. तसेच अभिनव परिवाराने सर्व उपस्थितांचा यावेळी यथोचित सन्मान केला. वृत्तसंकलन विभाग MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर.